वेलकम स्टूडेंट्स, सक्सेस अकॅडमी मध्ये सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण प्रीवियस लेक्चर मध्ये जो काही पार्ट स्टडी केलेला आहे, जनरल इक्वेशन ऑफ द गिवन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन, ओके. त्याचे तीन व्हेरियस टाइप्स आपण जे काय होते ते स्टडी केले पहा, ओके. त्याच्यावर आधारित आपण एक्झाम्पल सुद्धा स्टडी केलेले आहे, ओके. तर आज आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला त्यातलाच पुढचा पार्ट कंटिन्यू करायचा आहे, ओके. पहिला टाइप आपण बघितला थीटा इज इक्वल टू झिरो. दुसरा टाइप पाहिला पहा, थीटा इज इक्वल टू अल्फा, म्हणजेच काय असतं इथं, साईन ऑफ थीटा इज इक्वल साईन ऑफ अल्फा, कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू कॉस ऑफ अल्फा, टॅन ऑफ थीटा इज इक्वल टॅन ऑफ अल्फा, ओके. आणि जनरल सोल्युशन मधला तिसरा टाइप आपण स्टडी केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, साईन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साईन स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा, टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा. कळालं का पहा, ओके. तर आता जे एक्झाम्पल्स आपण चालू केलेले आहेत त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन ऑफ ऑल दिस थिंग्स, कॉम्बिनेशन ऑफ ऑल ऑफ दिस थिंग्स, कळालं का पहा, ओके. पाठीमध्ये काय व्हेरियस टाइप्स आपण स्टडी केलेले आहेत, तीन टाइप्स, थीटा इज इक्वल झिरो, थीटा इज इक्वल अल्फा आणि स्क्वेअरिंग ऑन बोथ दी साइड्स, आणि स्क्वेअरिंग ऑन बोथ दी साइड्स. ह्या सर्व टाइपच्या एक्झाम्पल्समध्ये, ह्या सर्व टाइपच्या एक्झाम्पल्सचा वापर करून आपण कालच्या लेक्चरमध्ये आणि आजच्या लेक्चरमध्ये कंबाईन एक्झाम्पल्स स्टडी केलेत पहा, ओके. त्यातलंच आजचं एक एक्झाम्पल असणार आहे, ओके. काय दिलेलं पहा एक्झाम्पल, फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ कशाचं घ्यायचं आपल्याला, तर इथं लक्ष द्या व्यवस्थित, टॅन क्यूब ऑफ एक्स, ओके, मायनस थ्री टॅन ऑफ एक्स एक्झॅक्टली इक्वल टू व्हॅल्यू झिरो, एक्झाम्पल आज घ्यायचं आहे पहा आपल्याला, ओके. एक्झाम्पल सेम आहे, फॉर्मॅट सेमच असणार आहे, फक्त कंडिशन काय आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथं चेंज होणार आहे. कॉम्बिनेशन कुठल्या एक्झाम्पलचं येईल, थीटा इज इक्वल झिरोचं येईल, थीटा इज इक्वल अल्फाचं येईल किंवा स्क्वेअरिंग मध्ये अप्लाय होईल, हे एक्झाम्पलची स्टेप ठरवेल पहा, ओके. सोल्युशन काय असणार आहे पहा, लक्ष द्या व्यवस्थित, ओके. लेट किंवा हियर द गिवन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन, इज काय दिले, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आपल्याला टॅन क्यूब ऑफ एक्स, ओके, मायनस थ्री टॅन ऑफ एक्स एक्झॅक्टली इक्वल टू झिरो, हे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन दिलेलं आहे. सिम्प्लिफाय करून घ्या, मला सांगा दोन्ही टर्म्स मधून कॉमन काय निघेल, इथे कॉमन टॅन ऑफ एक्स कॉमन निघेल पहा, टॅन क्यूब मधून टॅन मी बाहेर काढू शकतो, थ्री टॅन ऑफ एक्स मधून मी टॅन ऑफ एक्स मी कॉमन घेऊ शकतो पहा. टॅन क्यूब मधून जर मी टॅन ऑफ एक्स जर मी कॉमन काढला तर शिल्लक काय राहणार आहे, टॅन स्क्वेअर ऑफ एक्स शिल्लक राहील, ओके. मायनस थ्री टॅन ऑफ एक्स मधून मी टॅन ऑफ एक्स जर मी कॉमन काढला तर शिल्लक काय राहणार, मायनस थ्री शिल्लक राहील पहा, एक्झॅक्टली इक्वल टू व्हॅल्यू झिरो, काय केलं आपण या स्टेपला, जो अल्जेब्रा ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये होता तो मी कन्वर्ट कशामध्ये केलेला आहे, मल्टिपल फॉर्म मध्ये केलेला आहे पहा. दोन फॅक्टर्स इज इक्वल झिरो असेल तर प्रत्येक फॅक्टर इज इक्वल टू काय रेफर करावं लागेल, झिरो येणार आहे. म्हणजेच काय येणार पाहिजे, मग पहिलं जे काय येणार इथं, पहिलं फंक्शन टॅन ऑफ एक्स इज इक्वल टू झिरो, पहिला फॅक्टर अप्लाय होईल. और दुसरा फॅक्टर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, टॅन स्क्वेअर ऑफ एक्स मायनस थ्री इज इक्वल टू झिरो, म्हणजे मी दोन टाइप्स मध्ये काय केलेलं आता आपण इथं एक्झाम्पल कन्वर्ट केलेलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, ओके. सेम फॉर्मॅट मध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन अप्लाय करणार आहे. नाव आता वन बाय वन दोन टाइप्स इथं कन्वर्ट झाले, थीटा इज इक्वल टू झिरो आणि स्क्वेअरिंगचं एक एक्झाम्पल झालं पहा, ओके. मी सांगितलं होतं मागाशीच, एक्झाम्पल कुठल्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट होईल हे तुम्ही किंवा मी किंवा शेजारचा किंवा दुसरं कुठलाही व्यक्ती ठरवू शकत नाही, एक्झाम्पलची स्टेप ठरवेल की कुठल्या टाईपमध्ये एक्झाम्पल कन्वर्ट होणार आहे, ओके. अप्लाय करा इथं, टॅन ऑफ एक्स इज इक्वल झिरो आहे पहिल्या इक्वेशनचं, आता जनरल सोल्युशन मला कॅल्क्युलेट करायचं आहे, देअर फॉर काय नाव व्हॅल्यू इथं, मग टॅन ऑफ एक्स एक्झॅक्टली इक्वल टू झिरो, ओके. देअर फॉर द जनरल सोल्युशन ऑफ कशाचं घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, टॅन ऑफ थीटा एक्झॅक्टली इक्वल टू झिरो इज काय असणार, सांगा टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू झिरो जनरल सोल्युशन, टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू झिरो जनरल सोल्युशन, थीटा इम्प्लाइज दॅट थीटा इज इक्वल टू एन पाय मध्ये रेफर होईल विद्यार्थी मित्रांनो, कशामध्ये येणार इथं, थीटा इज इक्वल टू एन पाय मध्ये येणार आहे पहा, ओके. अप्लाय करा, थीटा इज इक्वल टू एन पाय, सेमी कॉमा, एन बिलॉंग्स टू
झेज. ओके, मला सांगा एक्झाम्पल मध्ये थीटा हा कशाने रिप्लेस झालेला आहे, एक्स ने झालेला आहे. देअरफोर एक्स एक्झॅक्टली इक्वल व्हॅल्यू काय असणार आहे तिथं, एन पाय मध्ये अप्लाय होईल सेमी कॉमा एन बिलॉंग्स टू झेड. म्हणजे मला पहिलं जनरल सोल्युशन मी इझिली काय करू शकलो, इथं कॅल्क्युलेट करू शकलो. पहा ओके, सेम जसं आता मी पहिलं कॅल्क्युलेट केलेलं आहे तसं मला दुसरं कॅल्क्युलेट करावं लागेल. देअरफोर काय दिलेलं पाहिजे, सेकंड सोल्युशन टॅन स्क्वेअर ऑफ एक्स मायनस थ्री एक्झॅक्टली इक्वल टू झिरो. टॅन स्क्वेअर ऑफ एक्स मायनस थ्री इज इक्वल टू झिरो. देअरफोर मायनस थ्री उजवीडी जाता काय अप्लाय होईल, प्लस मध्ये येणार आहे. टॅन स्क्वेअर ऑफ एक्स एक्झॅक्टली इक्वल व्हॅल्यू थ्री मध्ये अप्लाय पहा. ओके, आता डावीकडे जर स्क्वेअर टर्म असेल तर राईट साईडला सुद्धा मला स्क्वेअर टर्म पाहिजे ना, विदाउट एनी चेंजिंग द बेसिक एक्झाम्पल. थ्री इज रिप्लेसड बाय काय करायचं आपल्याला, स्क्वेअरिंग टर्म मध्ये अरेंज करायचं पहा. ओके, टॅन स्क्वेअर ऑफ एक्स एक्झॅक्टली इक्वल टू हा जो काय थ्री दिसतो आपल्याला तो स्क्वेअरिंग मध्ये जर अरेंज करायचा असेल तर कंडिशन काय आपल्याला इथं स्क्वेअर रूट ऑफ थ्रीचा स्क्वेअर व्हॅल्यू किती अप्लाय होईल, स्क्वेअर ऑफ थ्रीचा स्क्वेअर व्हॅल्यू थ्री मध्ये आपल्याला पहा. म्हणजे थ्री इज रिप्लेसड बाय स्क्वेअर ऑफ थ्रीचा स्क्वेअर मध्ये अरेंज केलं पहा. ओके, देअरफोर मला सांगा टॅनची अशी कोणती व्हॅल्यू रूट थ्री आहे, टॅन सिक्स्टी इज इक्वल टू रूट थ्री आहे पहा. म्हणजेच काय झालं इथे मग टॅन ऑफ व्हॅल्यू सिक्स्टी म्हणजेच रॅडिन फॉर्म मध्ये काय अप्लाय होईल, पाय बाय थ्री एक्झॅक्टली इक्वल व्हॅल्यू रूट थ्री मध्ये आपल्याला पहा. टॅन सिक्स्टी इज इक्वल रूट थ्री, याचा अर्थ हा जो ब्रॅकेट मधला रूट थ्री दिसतो आपल्याला तुम्ही रिप्लेस कशामध्ये करणार, टॅन ऑफ पाय बाय थ्री मध्ये करायचंय पहा. देअरफोर कंडिशन काय येणार पहा, मग इथं टॅन स्क्वेअर ऑफ एक्स एक्झॅक्टली इक्वल व्हॅल्यू टॅन ऑफ व्हॅल्यू काय असणार इथं, पाय बाय थ्री ब्रॅकेटचं काय अप्लाय होईल, स्क्वेअर टॅन ऑफ पाय बाय थ्री ब्रॅकेटचा स्क्वेअर. ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं होतं सांगा पाहू. इथं एखाद्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा जर स्क्वेअर असेल तर तो फक्त ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा स्क्वेअर अप्लाय होईल, अँगलवर त्याचा काहीही परिणाम होत नाही, अप्लाय करता येत नाही. समजलं, म्हणजेच काय झालं पहा, टॅन स्क्वेअर ऑफ एक्स एक्झॅक्टली इक्वल टू राईट साईडला टॅन स्क्वेअर ऑफ व्हॅल्यू काय असेल इथं, पाय डिवाइडेड बाय थ्री, पाय डिवाइडेड बाय थ्री. ओके, अप्लाय करणार. आता मला थीटा आणि अल्फाची व्हॅल्यू पाहिजे. ओके, तर मग कम्पेअर दिस इक्वेशन विथ this equation with स्टँडर्ड फॉर्मला मला कम्पेअर करायचं आहे. स्टँडर्ड फॉर्म काय असणार आहे सांगा पाहू. इथं टॅन स्क्वेअर ऑफ थीटा एक्झॅक्टली इक्वल टू व्हॅल्यू टॅन स्क्वेअर ऑफ व्हॅल्यू अल्फा मध्ये आपल्याला पहा. ओके, एक्झाम्पल सिम्प्लिफाय केल्यानंतर अप्लाय केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आपल्याला इथं मग, देअरफोर थीटा इज इक्वल टू एक्स येईल अँड अल्फा इज इक्वल व्हॅल्यू किती असणार इथं मग, पाय डिवाइडेड बाय थ्री मध्ये येईल पहा. पाय डिवाइडेड बाय थ्री मध्ये येणार आहे. मला थीटा मिळाला, अल्फा मिळाला. आता वन बाय वन मी जनरल सोल्युशन कॅल्क्युलेट करणार आहे. देअरफोर द जनरल सोल्युशन ऑफ कशाचं घ्यायचं आपल्याला, टॅन स्क्वेअर ऑफ थीटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर ऑफ व्हॅल्यू अल्फा इज काय असणार सांगा. थीटा इम्प्लाइज दॅट थीटा इज इक्वल टू एन पाय, थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस ऑर मायनस व्हॅल्यू अल्फा मध्ये आपल्याला पहा. प्लस ऑर मायनस व्हॅल्यू अल्फा मध्ये येणार आहे सेमी कॉमा एन बिलॉंग्स टू झेड. ओके, आता या रिझल्ट मध्ये फक्त मला थीटा आणि अल्फाच्या व्हॅल्यूज रिसबमिट करायचे. देअरफोर द जनरल सोल्युशन ऑफ कशाचं घ्यायचं आपल्याला इथं, टॅन स्क्वेअर ऑफ एक्स मायनस थ्री इज इक्वल टू झिरो इज, बोला थीटा इज रिप्लेस बाय थीटा चॉली किती लिहिलं इथं, एक्स आहे एक्झॅक्टली इक्वल टू एन पाय रिमेन सेम नो चेंज प्लस ऑर मायनस व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा, पाय डिवाइडेड बाय थ्री मध्ये आपल्याला पहा सेमिकॉमा एन बिलॉंग्स टू झेड. म्हणजे मला दोन बेसिक सोल्युशन इथे मी रेफर केले पहा. पहिलं सोल्युशन आलेलं आहे एन पाय, दुसरं सोल्युशन आलेलं आहे एन पाय प्लस ऑर मायनस पाय बाय थ्री मध्ये रेफर होईल पहा. ओके, देअरफोर द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन ऑफ कशाचं घ्यायचं आपल्याला इथं, टॅन क्यूब ऑफ एक्स मायनस थ्री टॅन ऑफ एक्स ओके इज इक्वल झिरो इज. पहिलं सोल्युशन काय आलेलं आहे पहा, एक्स इज इक्वल टू एन पाय, एक्स इज इक्वल टू एन पाय अँड दुसरं सोल्युशन काय अप्लाय होईल ऑर सेकंड सोल्युशन काय आलेलं इथं, ऑर सेकंड सोल्युशन एक्स इज इक्वल टू एन पाय प्लस ऑर मायनस व्हॅल्यू पाय डिवाइडेड बाय थ्री सेमी कॉमा एन बिलॉंग्स टू झेड. कम्प्लीट सोल्युशन मध्ये मी काय केलेलं विद्यार्थी मित्रांनो इथं अप्लाय केलेलं आहे पहा. समजलं व्यवस्थित. ओके, म्हणजेच ह्या एक्झाम्पलमध्ये मी काय केलं इथं कॉमन टर्म घेऊन एक्झाम्पल जे
एक्झाम्पल दिलेलं आहे ॲडिशन सबट्रॅक्शन, ते मी कन्वर्ट केलेलं आहे दोन फॅक्टोरियल फॉर्ममध्ये, दोन फॅक्टर्समध्ये मी कन्वर्ट केलं पहा. ओके, दोन फॅक्टर्समध्ये कन्वर्ट केल्यानंतर प्रत्येक फॅक्टर इज इक्वल झिरो, म्हणजे पहिलं इक्वेशन आलेलं आहे टॅन ऑफ एक्स इज इक्वल झिरो, दुसरं इक्वेशन आलेलं आहे टॅन स्क्वेअर ऑफ एक्स मायनस थ्री इज इक्वल टू झिरो. म्हणजे प्रिव्हियस एनी टाईप, प्रिव्हियस पार्टमेकच्या कुठल्याही एका टाईपमध्ये एक्झाम्पल कन्वर्ट झालं पहा. पहिलं सोल्युशन, पहिला टाईप आपला विन, दुसरं सोल्युशन, तिसरा टाईप आपल्याला पास, स्क्वेअरिंग ऑन बोथ दी साइड्स वी गेट. समजलं? ह्या फॉर्मॅटमध्ये मी काय करू शकतो, इथं जनरल सोल्युशन इझिली मी रिकॅल्क्युलेट करू शकतो पहा. ओके, सेम फॉर्मॅटमध्ये अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया पहा. ओके, लक्ष द्या व्यवस्थित. सेकंड एक्झाम्पल घेतोय पहा आपण आता. इथं दिसतं का सगळ्यांना? ओके, फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ, नेक्स्ट क्वेश्चन दिलेलं आहे आपल्याला, नेक्स्ट क्वेश्चन दिलेलं आहे पहा, 99 क्वेश्चन. कितवा क्वेश्चन असणार इथं? 99 क्वेश्चन. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ, फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ, कशाचं घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो जनरल सोल्युशन? सेक्स स्क्वेअर ऑफ 2x, सेक्स स्क्वेअर ऑफ व्हॅल्यू 2x. ओके, एक्झॅक्टली इक्वल राईट साईडला 1 मायनस टॅन ऑफ व्हॅल्यू ट्वाईस एक्स, टॅन ऑफ व्हॅल्यू ट्वाईस एक्स. ओके, फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ सेक्स स्क्वेअर ऑफ 2x. ओके, माय इज इक्वल टू 1 मायनस टॅन ऑफ व्हॅल्यू 2x. बेसिक एक्झाम्पल दिलेलं पहा, ह्याचं मला काय करायचं इथं जनरल सोल्युशन रिकॅल्क्युलेट करायचं पहा. तीन तीन मार्काचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, लक्ष द्या व्यवस्थित काय काय दिलेले पहा. लेट लेट, ओके, द गिव्हन, द गिव्हन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन, द गिव्हन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज, काय दिलेलं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आपल्याला? देअर फोर्स काय दिलेलं पहा, सेक्स स्क्वेअर ऑफ 2x, ओके, एक्झॅक्टली इक्वल टू 1 मायनस टॅन ऑफ व्हॅल्यू ट्वाईस एक्स, टॅन ऑफ व्हॅल्यू ट्वाईस एक्स दिलेलं आहे पहा. ओके, एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे काय ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन जे दिले जाईल, जे काय आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन जे प्रोव्हाइड केलं जाईल, त्याचा दोन्ही साईडचा अँगल, त्याच्या दोन्ही साईडचा अँगल, जेवढे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज असतील त्याच्या दोन्ही साईडचे अँगल्स कसे पाहिजेत आपल्याला? सेम पाहिजेत पहा. तरच एक्झाम्पल आपण काय करू शकतो इथं इझिली रिकॅल्क्युलेट करू शकतो पहा. ओके, अप्लाय करा आता इथं. देअर फोर्स आता मी सिम्प्लिफाय करणार. व्हॉट इज द रिझल्ट ऑफ सेक्स स्क्वेअर ऑफ थीटा, काय मिळते आपल्याला सांगा. वी नो दॅट काय मिळते आपल्याला. देअर फोर्स 1 प्लस टॅन स्क्वेअर ऑफ थीटा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल व्हॅल्यू काय आपल्याला इथं सेक्स स्क्वेअर ऑफ व्हॅल्यू थीटा मध्ये आपल्याला पहा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल व्हॅल्यू सेक्स स्क्वेअर ऑफ थीटा मध्ये आपल्याला पहा. ओके, आपल्याला सेक्स स्क्वेअरची व्हॅल्यू दिलेली आहे. रिझल्ट मी उजवीकडून डावीकडे वापरणार आहे पहा. ओके, एकदा पूर्ण एक्झाम्पल मला साइन कॉस मध्ये रिप्लेस करावं लागेल किंवा लेफ्ट साईड सेक मध्ये आहे आणि राईट साईड टॅन मध्ये आहे, तर ह्याचा अर्थ सेक मी टॅन मध्ये रिप्लेस करून घ्यावा लागेल. रिप्लेस करून घ्यायचं आहे पहा आपल्याला. सेक्स स्क्वेअर हा टॅन स्क्वेअर मध्ये जर मला रिप्लेस करायचं असेल तर आपल्याकडे एक बेसिक फॉर्म्युला आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू व्हॅल्यू सेक्स स्क्वेअर. ओके, अप्लाय करा. देअरफोर सेक्स स्क्वेअर ऑफ एक्स इज रिप्लेस्ड बाय, कशामध्ये रिप्लेस झालेलं इथं, 1 प्लस व्हॅल्यू टॅन स्क्वेअर ऑफ व्हॅल्यू ट्वाईस एक्स मध्ये आपल्याला पहा. 1 प्लस टॅन स्क्वेअर ऑफ ट्वाईस एक्स, जो अँगल आहे तो मी ॲज इट इज घेतलेला आहे पहा. एक्झॅक्टली इक्वल टू 1 मायनस टॅन ऑफ व्हॅल्यू ट्वाईस एक्स मधील पहा. 1 मायनस टॅन ऑफ ट्वाईस एक्स मध्ये आपल्याला पहा. ओके, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करून घ्या. देअर फोर्स काय करणार आहे तिथं, ज्या निगेटिव्ह टर्म्स आहेत ते मी डावीकडे शिफ्ट करणार आहे. काय करणार पहा व्हॅल्यू इथं, पहिला स्क्वेअरिंग टर्म टॅन स्क्वेअर ऑफ व्हॅल्यू ट्वाईस एक्स. ओके, मायनस इकडे येताना प्लस व्हॅल्यू किती अप्लाय होईल, टॅन ऑफ ट्वाईस एक्स, टॅन ऑफ ट्वाईस एक्स. ओके, प्लस 1 रिमेन सेम, प्लस 1 रिमेन सेम, आणि पलीकडचा प्लस 1 आहे तो डावीकडे त्यांना अप्लाय होईल, मायनस 1 इज इक्वल टू 0. मी राईट साईडच्या दोन्ही टर्म्स मी कुठे शिफ्ट केलेले तिथं, लेफ्ट साईडला मी शिफ्ट केलेले पहा. ओके, मायनस टॅन ऑफ 2x डावीकडे त्यांना काय अप्लाय होईल, प्लस टॅन ऑफ 2x, प्लस 1 डावीकडे त्यांना काय अप्लाय तिथं, मायनस 1, प्लस 1 रिमेन सेम. ओके, प्लस 1 मायनस 1 इक्वल टर्म्स गेट कॅन्सल, शिल्लक राहिलं मग इथं. देअर फोर अप्लाय करा, टॅन स्क्वेअर ऑफ ट्वाईस एक्स, ओके, प्लस टॅन ऑफ व्हॅल्यू ट्वाईस एक्स, एक्झॅक्ट इक्वल टू व्हॅल्यू काय असणार आहे तिथं, 0. ह्या दोनच टर्म शिल्लक राहिलेले. ओके, टॅन स्क्वेअर ऑफ ट्वाईस एक्स प्लस टॅन ऑफ 2x, ह्या दोघातून कॉमन काय निघेल, ह्या दोघातून कॉमन काय निघेल इथं, टॅन ऑफ व्हॅल्यू ट्वाईस एक्स मी कॉमन काढू शकतो पहा. शिल्लक काय राहणार इन्सर ब्रॅकेट, टॅन स्क्वेअर मधून मी टॅन जर बाहेर काढला तर शिल्लक काय राहणार इथं, टॅन ऑफ ट्वाईस एक्स शिल्लक राहील पहा. ओके, प्लस टोटल टर्म बाहेर आहे. ओके, टॅन ऑफ 2x टोटल टर्म बाहेर आहे, रिमेनिंग शिल्लक काय राहणार इथं, मग 1 मध्ये अप्लाय होईल, एक्झॅक्टली इक्वल टू 0. म्हणजे ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये जो काय अल्जेब्रा होता तो मी कन्वर्ट कशामध्ये केलेला आहे,
मल्टीपल फॉर्म मध्ये केलेले पाहा, दोन फॅक्टर्स इज इक्वल टू झिरो, त्यामुळे मी अप्लाय काय करणार इथं, प्रत्येक फॅक्टर इज इक्वल टू झिरो रेफर करायचं आहे. म्हणजेच काय झालं पहा, पहिलं सोल्युशन, पहिलं इक्वेशन काय झालं इथं, टॅन ऑफ ट्वाइस एक्स इज इक्वल टू झिरो, हे पहिलं इक्वेशन झालं. और दुसरं इक्वेशन काय येणार इथं, टॅन ऑफ ट्वाइस एक्स ओके प्लस वन एक्झॅक्टली इक्वल टू झिरो, टॅन ऑफ ट्वाइस एक्स प्लस वन एक्झॅक्टली इक्वल टू झिरो. म्हणजे बेसिक एक्झाम्पल दोन एक्झाम्पल मध्ये कन्वर्ट झालेला आहे. पहिलं एक्झाम्पल असणार आहे थिटा इज इक्वल टू झिरो, म्हणजे टॅन ऑफ एक्स टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू झिरो फॉर्मॅट अप्लाय होईल ओके. आणि सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ अल्फा, म्हणजे पहिल्या दोन टाइप्स मध्ये एक्झाम्पल कन्वर्ट झालं पहा ओके. अप्लाय करा वन बाय वन, एक एक सोल्युशन मी अप्लाय करणार. ऑलरेडी हा सगळे एक्झाम्पल्स आपण प्रिव्हियस सेक्शन मध्ये सोडवलेले आहेत नाव ओके. देअरफोर पहिलं ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन काय दिलेलं आहे, टॅन ऑफ ट्वाइस एक्स एक्झॅक्टली इक्वल टू व्हॅल्यू झिरो ओके. कम्पेअर दिस इक्वेशन विथ, मला थिटाची व्हॅल्यू पाहिजे आहे, कम्पेअर दिस इक्वेशन विथ, स्टँडर्ड फॉर्मला मी कम्पेअर करणार आहे, काय ना पहा स्टँडर्ड फॉर्म ओके. टॅन ऑफ थिटा एक्झॅक्टली इक्वल व्हॅल्यू झिरो, टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू झिरो. देअरफोर थिटा इज इक्वल व्हॅल्यू किती असणार इथं, ट्वाइस एक्स मधील पहा, थिटा इज इक्वल टू ट्वाइस एक्स मध्ये अप्लाय फील पहा ओके. देअरफोर द जनरल सोल्युशन ऑफ कशाचं घ्यायचं आपल्याला, टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू झिरो इज, बरोबर टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू झिरो इज, थिटा इम्प्लाइज दॅट थिटाची व्हॅल्यू काय असणार इथं, थिटा इज इक्वल टू व्हॅल्यू एन पाय मध्ये आपल्याला पहा, थिटा इज इक्वल टू एन पाय मध्ये रेफर होईल पहा, थिटा इज इक्वल टू एन पाय मध्ये येणार आहे पहा ओके. सेमी कॉमा एन बिलॉंग्स टू झेड ओके. देअरफोर द जनरल सोल्युशन ऑफ कशाचं घ्यायचं आपल्याला, टॅन ऑफ ट्वाइस एक्स एक्झॅक्टली इक्वल झिरो इज ओके, थिटा इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये आलेला आहे, टू एक्स, थिटाची व्हॅल्यू मी वर रेफर केलेली आहे. देअरफोर ट्वाइस एक्स एक्झॅक्टली इक्वल व्हॅल्यू काय असेल इथं, एन पाय मध्ये रेफर होईल, एन बिलॉंग्स टू झेड रिमेन्स सेम ओके. मला एक्स ची व्हॅल्यू पाहिजे, टू मल्टिपल मध्ये राईट साईड जाता काय अप्लाय होईल, डिव्हिजन फॉर्म मध्ये येणार आहे पहा, म्हणजेच पहिली व्हॅल्यू काय झाली इथं मग. देअरफोर एक्स एक्झॅक्टली इक्वल व्हॅल्यू एन पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर टू सेमी कॉमा एन बिलॉंग्स टू झेड, हे झालं पहिलंच जनरल सोल्युशन ऑफ द गिव्हन ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. समजलं व्यवस्थित ओके. सेम फॉर्मॅट मध्ये सेकंड इक्वेशन मी रेफर करणार आहे पहा, काय करणार पहा इथं. देअरफोर सेकंड सोल्युशन काय दिलेलं आहे, टॅन ऑफ ट्वाइस एक्स ओके प्लस वन एक्झॅक्टली इक्वल टू झिरो ओके. गिव्हन जनरल गिव्हन ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे पहा ओके. प्लस वन आहे उजवीकडे, त्यांना काय अप्लाय होईल, मायनस वन. देअरफोर टॅन ऑफ ट्वाइस एक्स एक्झॅक्टली इक्वल व्हॅल्यू काय असेल तर, प्लस वन चा उजवीकडे जाताना मायनस वन झालेला आहे ओके. देअरफोर ओके बोला, टॅन चा कोणता अँगल वन आहे विद्यार्थी मित्रांनो, टॅन चा कोणता अँगल वन आहे, टॅन 45 डिग्री, म्हणजे टॅन ऑफ पाय बाय फोर इज इक्वल टू व्हॅल्यू वन मध्ये आपल्याला पहा, टॅन ऑफ पाय बाय फोर इज इक्वल टू वन. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, राईट साईडला प्लस वन आहे की मायनस वन आहे, मायनस वन आहे, ह्याचा अर्थ टॅन थिटा गिवन थिटा लाईज ऑन दी काय अप्लाय व्हील, लाईज ऑन दी एक तर सेकंड क्वाड्रंट एज वेल एज काय सर इथं फोर्थ क्वाड्रंट ओके. म्हणजेच काय अप्लाय होईल इथं मग, देअरफोर द गिवन अँगल ओके लाईज ऑन दी काय सर इथं सेकंड क्वाड्रंट, कळलं का पहा ओके. टॅन निगेटिव्ह आहे आणि कुठल्या क्वाड्रंटमध्ये टॅन निगेटिव्ह आहे, दुसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये टॅन काय असतं, निगेटिव्ह आहे. तर मी रेफर करताना मी काय रेफर केलेलं इथं, सेकंड क्वाड्रंटचा मी वापर केलेला आहे पहा ओके. देअरफोर मी अप्लाय करणार इथं मग, टॅन ऑफ सेकंड क्वाड्रंट लिमिट काय अप्लाय होईल, पाय बाय टू पेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमी, 180 म्हणजे पाय पेक्षा कमी, बरोबर आहे का पहा ओके. 180 पेक्षा कमी म्हणजे पाय मायनस ऑफ गिवन अँगल, गिवन अँगल कुठला आहे, पाय डिवाइडेड बाय फोर ओके ब्रॅकेट कम्प्लीट, पाय डिवाइडेड बाय फोर ब्रॅकेट कम्प्लीट एक्झॅक्टली इक्वल टू अप्लाय करायचं आपल्याला, एक्झॅक्टली इक्वल टू मला रेफर करायचं आहे पहा ओके. आता मी रिलेशन वापरणार आहे विद्यार्थी मित्रांनो, जे रिलेशन आपण 11th स्टँडर्डला स्टडी केलेलं होतं ओके. टॅन ऑफ इन साईड द ब्रॅकेट पाय मायनस ऑफ गिवन अँगल थिटा एक्झॅक्टली इक्वल टू ओके. मी सांगितलेलं आहे दोन टाईपचे रिलेशन आपण स्टडी करतोय, 90 प्लस ऑर मायनस आणि दुसरं 180 प्लस ऑर मायनस ओके. 180 ला रॅडिंग फॉर्म मध्ये काय म्हणतो आपण, पाय म्हणणार आहे पहा ओके. पाय मायनस ऑफ थिटा पहिली स्टेप काय अप्लाय होईल, एकतर
तीन बेसिक स्टेप्स तुम्ही लक्षात ठेवा, नसेल तर तुम्हाला रिझल्ट्स तोंडपाठ करावे लागतील. रिझल्ट्स तोंडपाठ करण्याच्या ऐवजी ज्या तीन बेसिक स्टेप्स आहेत त्या जर तुम्ही व्यवस्थित स्टडी व्यवस्थित हँडल जर केलात तर चुकण्याचे चान्सेस 99.99% कमी आहेत. पहा ओके, पाठांतर केलात की प्लस मायनस मध्ये किंवा रेशो मध्ये चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत. पहा समजलं व्यवस्थित. ओके, रिलेशन कुठला आहे 180 प्लस और माइनस रिलेशन. ओके, आता 180 प्लस और माइनस मध्ये मला सांगा पहिली स्टेप काय असणार आहे. रेशो रिमेन्स सेम, रेशो रिमेन्स सेम, टॅन रिमेन्स काय अप्लाय होईल, टॅन मध्ये आपल्याला पहा टॅन रिमेन्स टॅन. पहिली स्टेप कम्प्लीट झाली. ओके, दुसरी स्टेप अँगल रिमेन्स सेम. 180 प्लस और मायनस च्या पुढचा जो काय अँगल असेल, 180 प्लस और मायनस च्या पुढचा जो अँगल असेल तो रिमेन्स सेम, थिटा रिमेन्स सेम राहिला. पहा ओके, दुसरी स्टेप कम्प्लीट झाली. ओके, थर्ड स्टेप विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट 180 मायनस ऑफ थीटा, नाही 180 मायनस ऑफ थीटा लाईज ऑन काय अप्लाय होईल, सेकंड क्वाड्रंट. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन काय असणार आहे मायनस. आन्सर इज ऑलवेज निगेटिव्ह, आन्सर इज ऑलवेज निगेटिव्ह. समजलं व्यवस्थित. टॅन ऑफ पाय मायनस ऑफ थीटा, आन्सर काय आलेलं आहे इथं मायनस टॅन ऑफ थीटा आलेलं आहे. पहा ओके, तेच आता मी एक्झाम्पल मध्ये रेफर करणार आहे. पाय मायनस ऑफ गिव्हन अँगल, पहिली स्टेप रेशो रिमेन्स सेम, टॅन रिमेन्स टॅन आपल्याला पहा. ओके, दुसरी स्टेप अँगल रिमेन्स सेम, अँगल कुठला आहे पाय डिवाइडेड बाय फोर रिमेन्स सेम राहील. पहा ओके, विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट साइन कन्व्हेन्शन्स आर अप्लाइड टू द गिवन आन्सर. आन्सरला मला साइन कन्व्हेन्शन्स रेफर करायचे आहेत. ओके, मला सांगा थीटा लाईज ऑन पाय पेक्षा कमी आहे, थीटा लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट, आणि सेकंड मध्ये टॅन काय असणार आहे ते ऑलवेज निगेटिव्ह, आन्सर इज ऑलवेज निगेटिव्ह. समजले व्यवस्थित. ओके, आणि मागच्या स्टेप मध्ये आपण टॅन पाय बाय फोर ची वाली कॅल्क्युलेट केलेली आहे, किती आलेले आहे एक्झॅक्टली इक्वल टू वन आलेले आहे. पहा देअरफोर टॅन ऑफ, ओके बोला, जर दोन फॅक्टोरियल मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन जर असेल तर काय करतो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. फोर इंटू पाय व्हॅल्यू किती अप्लाय होईल, फोर पाय मायनस ऑफ पाय इंटू वन व्हॅल्यू पाय डिवाइडेड बाय फोर वन झार व्हॅल्यू फोर. ओके, ब्रॅकेट कम्प्लीट, एक्झॅक्टली इक्वल टू मायनस रिझल्ट मधला टॅन पाय बाय फोर ची व्हॅल्यू वरतीच मी रेफर केलेले आहे, किती आलेली एक्झॅक्टली इक्वल टू वन. जी व्हॅल्यू मला पाहिजे आहे मायनस वन ती कन्वर्ट झाली का, पा झालेली आहे. फोर पाय मायनस पाय व्हॅल्यू किती अप्लाय होईल, देअर फोर टॅन ऑफ व्हॅल्यू किती असणार व्हॅल्यू थ्री पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर फोर. एक्झॅक्टली व्हॅल्यू किती असतं मायनस वन, म्हणजे मी मायनस वन इज रिप्लेस्ड बाय कशाने रिप्लेस करणार इथं, टॅन ऑफ थ्री पाय डिवाइडेड बाय फोर न मला रिप्लेस करून घ्यायचं आहे. पहा ओके, अप्लाय करा. म्हणजे एक्झाम्पल काय झालं पहा, इथं बेसिक एक्झाम्पल काय झालं पहा, देअर फोर्स. ओके, देअर फोर लक्ष द्या, देअर फोर्स टॅन ऑफ व्हॅल्यू, टॅन ऑफ व्हॅल्यू ट्वाईस एक्स एक्झॅक्टली इक्वल राईट. चला जो मायनस वन होता तो रिप्लेस कशामध्ये झालेला इथं, टॅन ऑफ व्हॅल्यू थ्री पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर फोर. प्रिव्हियस स्टेपमध्ये आपण मायनस वन इज रिप्लेस्ड बाय मायनस वन ची व्हॅल्यू मी रेफर काय केलेली इथं, टॅन ऑफ पाय बाय थ्री पाय डिवाइडेड बाय फोर. मायनस वन मी रिप्लेस करणार थ्री पाय डिवाइडेड बाय फोर मध्ये करणार आहे. पहा समजलं व्यवस्थित. ओके, अप्लाय करा. इथं मला सांगा कुठला फॉर्मॅट आहे, टॅन ऑफ थिटा इज इक्वल टॅन ऑफ अल्फा, म्हणजे मला थिटा आणि अल्फाचे व्हॅल्यूज रिक्वायर्ड आहेत. म्हणजेच काय करणार इथं मी, कम्पेअर दिस इक्वेशन विथ, कम्पेअर दिस इक्वेशन विथ स्टँडर्ड फॉर्मला मी कम्पेअर करणार आहे. कुठला स्टँडर्ड फॉर्म आहे इथं, टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ व्हॅल्यू अल्फा मध्ये आपल्याला पहा. देअरफोर थिटा इज इक्वल टू व्हॅल्यू किती आहे, ट्वाईस एक्स. थिटा कशाने रिप्लेस झालेला आहे, ट्वाईस एक्स झालेला आहे. अँड अल्फा इज इक्वल टू व्हॅल्यू किती आलेलं इथं, थ्री पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर फोर मध्ये आपल्याला पहा, थ्री पाय डिवाइडेड बाय फोर. ओके, आता जनरल सोल्युशन मी इझिली रिकॅल्क्युलेट करू शकतो. देअरफोर द जनरल सोल्युशन ऑफ, द जनरल सोल्युशन ऑफ कशाचं घ्यायचं आपल्याला, टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ अल्फा इज, बोला थिटा इम्प्लाइज दॅट थिटा इज इक्वल टू एन पाय. ओके, थिटा इज इक्वल टू व्हॅल्यू काय असणार इथं, एन पाय प्लस एन पाय काय असणार प्लस व्हॅल्यू अल्फा मध्ये आपल्याला पहा, थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस और मायनस, सॉरी प्लस व्हॅल्यू अल्फा मध्ये रेफर होईल. पहा ओके, देअरफोर काय रेफर करणार पहा, इथं मग प्लस अल्फा मध्ये थिटा मिळते अल्फा मिळते. देअरफोर द जनरल सोल्युशन ऑफ, जनरल सोल्युशन ऑफ कशाचं घ्यायचं आपल्याला, टॅन ऑफ ट्वाईस एक्स प्लस वन इज इक्वल टू झिरो इज, थिटा इज रिप्लेस्ड बाय व्हॅल्यू किती आलेली इथं, ट्वाईस एक्स एक्झॅक्टली इक्वल टू एन पाय प्लस व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा, किती आलेली व्हॅल्यू, थ्री पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर फोर सेमी कॉमा एन बिलॉंग्स टू झेड, वरती लिहायचं राहिलेलं पहा, एन बिलॉंग्स टू
झेड आपल्याला पहा. ओके, आपल्याला अँगलची व्हॅल्यू पाहिजे आहे, एक्सची व्हॅल्यू पाहिजे आहे. टू मल्टिपल मध्ये राईट साईडला जाताना डिव्हिजन फॉर्म मध्ये आपल्याला पहा, म्हणजेच काय झालं, देअर फोर एक्स एक्झॅक्टली इक्वल टू एन पाय प्लस 3 पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 4 होल डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर काय असणार इथं 2. ओके, 2 मल्टिपल मध्ये होता तो राईट साईडला जाताना काय अप्लाय होईल, डिव्हिजन फॉर्म मध्ये रेफर होईल पहा. ओके, अप्लाय करायचं इथं, देअर फोर न्युमरेटरला डबल टर्म डिनॉमिनेटर सिंगल टर्म डिनॉमिनेट डिस्ट्रीब्यूट, दोघांना काय करणार, हा खालचा 2 आहे तो इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. म्हणजे काय झालं, एन पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 2, ओके, प्लस 3 पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 4 2 आर व्हॅल्यू 8 मध्ये आपल्याला पास सेमी कॉमा एन बिलॉंग्स टू झेड, एन बिलॉंग्स टू झेड. हेच काय झालं, जनरल सोल्युशन ऑफ द गिव्हन ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. समजलं? ओके, कम्प्लीट वर्डिंग मध्ये रेफर करा. देअरफोर काय नाही व्हॅल्यू, द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन ऑफ कशाचं घ्यायचं आहे, द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन ऑफ व्हॅल्यू सेक्स स्क्वेअर ऑफ 2x, ओके, एक्झॅक्टली इक्वल टू 1 मायनस व्हॅल्यू टॅन ऑफ 2x इज 1/1. मी आता अप्लाय करणार पहा, पहिलं सोल्युशन काय लिहिलं, देअरफोर एक्स एक्झॅक्टली इक्वल टू काय लिहिलं व्हॅल्यू इथं, पहिलं सोल्युशन एन पाय मध्ये आलेलं आहे पास, पहिलं सोल्युशन कशामध्ये आलेलं आहे इथं, एन पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 2 मध्ये आलेलं आहे पहा. ओके, और दुसरं सोल्युशन काय आलेलं आहे पहा, एक्स इज इक्वल टू एन पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 2 प्लस 3 पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर कशामध्ये येणार इथं, 8 मध्ये आपल्याला पहा. ओके, सेमी कॉमा एन बिलॉंग्स टू झेड, दिस इज द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन ऑफ द गिव्हन ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. समजलं व्यवस्थित काल कपा, म्हणजे पूर्ण एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो मी कशामध्ये कन्वर्ट करून घेतलेलं आहे, इथं टॅन मध्ये रिप्लेस केलेलं आहे पहा, कशामध्ये कन्वर्ट केलेलं आहे, टॅन मध्ये मी पूर्ण एक्झाम्पल रिप्लेस करून मगच मी काय करू शकतो, इथं व्हॅल्यूज मी इझिली रिकॅल्क्युलेट करू शकतो पहा. समजलं व्यवस्थित, काय शंका आहे का? ओके, आज मी 2 एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले घेतलेले आहेत. ओके, उद्या आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे इथं ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये, आता जो एक्झाम्पल मी रेफर केलं तुम्हाला तुमच्या पुढं, त्याच्यामध्ये लेफ्ट साईड ऍज वेल ॲज राईट साईड दोघांचा अँगल कसा आहे, सेम आहे पहा. ओके, आता उद्याच्या लेक्चरला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, तर लेफ्ट साईडला जे काय, लेफ्ट साईड किंवा राईट साईडला जे काय ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज जे काही दिले जातील त्यांचे अँगल्स कसे असतील इथं वेगवेगळे असणार आहेत. फॉर एक्झाम्पल 2x असेल, 4x असेल, 6x असेल, ओके, किंवा x असेल, 3x असेल, 5x असेल, डिपेंडिंग अपॉन युअर सिच्युएशन. कळलं का पा? ओके, म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला, फॅक्टरायझेशन फॉर्म्युलीज अप्लाय करून काय करायचं आपल्याला, मी हिंट देतो पहा विद्यार्थी मित्रांनो उद्याच्या लेक्चरची. ओके, फॅक्टरायझेशन फॉर्म्युलीज अप्लाय करून आपल्याला काय करावं लागेल, एक्झाम्पल जे ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते कन्वर्जन कशामध्ये करावं लागेल, मल्टिपल फॉर्ममध्ये करून आपल्याला काय करावं लागेल इथं, 2 फॅक्टर्स जनरेट करून घ्यायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. काय करायचं आपल्याला इथं, 2 फॅक्टर्स आपल्याला इथं जनरेट करून घ्यायचे आहेत, आणि 2 फॅक्टर्स जनरेट केल्यानंतर प्रत्येक फॅक्टर इज इक्वल टू 0, प्रत्येक फॅक्टर इज इक्वल टू 0 कन्वर्ट करून आपण बेसिक एक्झाम्पलमध्ये मी कन्वर्ट करू शकतो पहा. ओके, बेसिक जे काही 3 टाईप्स आहेत, थिटा इज इक्वल 0, थिटा इज इक्वल अल्फा आणि स्क्वेअरिंग ऑन बोथ दी साईड्स. कळलं का पहा? ओके, ह्या तिन्ही फॉर्मॅट्सपैकी कुठल्याही एका 2 फॉर्मॅटमध्ये दिलेलं एक्झाम्पल रिप्लेस किंवा मी कन्वर्ट करू शकतो पहा. समजलं व्यवस्थित? ओके, धन्यवाद.